सहकारी संस्थांमध्ये जो सभासद असतो त्याचा सन्मान, त्याचा हक्क अबाधित ठेवला पाहिजे. आज आम्ही गोकुळच्या प्रचारामध्ये फिरत असताना आम्हाला अनेक सभासद भेटायचे, म्हणजे साहेब जनरल बॉडीला आलो तर आमचा सन्मान होत नाही, आम्हाला किती निदान सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी मिळावी. आज गोकुळ दूध संघाचं आमचं ताराई तरफमध्ये ऑफिस आहे, आता चेअरमन असतील, संचालक हे जरी तिथं बसले नाही किंवा दौऱ्यावर असले तर तिथं येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याची अडचण त्या ताराबारी पाईपच्या ऑफिसमधनं सोडवली जाईल. त्याला हेलपाटा मारावं लागणार नाही, त्याला त्या ठिकाणी कुठेही पाठीमागं पाठवलं जाणार नाही. साधा 5.5 लाख शेतकरी दूध उत्पादक या जिल्ह्यातले या गोकुळवर अवलंबून आहेत, त्यातला एक जरी शेतकरी तिथं आला ऑफिसमध्ये तर त्याचा योग्य सन्मान, त्याच्या शंकेचं निरसन आणि त्याची काय अडचण आहे ती तिथल्या तिथं सोडवली जाईल, ही दक्षता आमचं संचालक मंडळ निश्चितपणे घेणार.